मित्रांनो, मी संदीप कोळपे, राहणार चासकामन, तालुका खेड, जिल्हा पुणे। तर अशा प्रकारे आपण आज येथे सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र आणि RCF कंपनी यांच्याकडून खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेत भाग घेत आहोत। तरी आपण बीज प्रक्रिया कशी करायची आणि कोणत्या औषधाची करायची, तर हे RCF कंपनीने दिलेला बायोल आहे, ती कशी करायची ते इथून पुढे आपण तुम्हाला ते कृतीतून सांगूया। तर आपण हे 1 किलो सोयाबीन घेतलेले आहे। 1 किलो सोयाबीनसाठी आपल्याला 2500 ml बायोला घ्यायचं आहे, 2500 ml प्रमाण आहे। तर सोयाबीनला प्रक्रिया करताना की नॉर्मली एकदम हलक्या हाताने करायचे आहे, कारण सोयाबीनचे कोटिंग हे एकदम नाजूक असते, त्यामुळे आपण जर हलक्या हाताने केले तर त्याचं कोटिंग निघत नाही आहे। हे RCF कंपनीचा बायोलय औषध आहे। तर आपण हे 2500 ml ने घ्यायचे आहे। हे RCF कंपनीचं बायोल आहे, याच्यामुळं आपल्याला असे फायदे होतात। यामध्ये घटक असे आहेत, नत्र स्थिरीकरणाचे आणि स्फुरद आणि पालाश स्थिरीकरणाचे जीवाणू आहेत, त्यामुळं नत्र, स्फुरद आणि पालाश हे पिकाला जास्तीत जास्त अवेलेबल होऊन पीक तुमचं जोमदार आणि चांगलं येते। आणि उगवण क्षमता तुमची जर 80% असेल तर ती 90-95% जाते। आणि साहजिकच आहे की तुमचं उत्पन्न जास्त वाढणार, हे कशामुळं, तर तुमची उत्पन्न उगवण क्षमता ही जास्त झाली तर तुमचं उत्पन्न जास्त वाढणार। आणि ह्यांनी जे नत्र आणि स्फुरद पालाश आहे हे तुमच्या पिकाला जर जास्त मिळाली तर तुमच्या उत्पन्नात साहजिकच वाढ होणारच। तर आता हे आपण पाहूया याचा वापर कसा करायचा आणि याची बीज प्रक्रियासाठी किती ml घ्यायचं आणि काय, हे सगळं कृतीतून दाखवतो तुम्हाला। तर आपण बायोल हा 1 किलोसाठी 2500 ml घेणार आहोत। याच्यात आपण 2500 ml बायोला घेतलेला आहे, तो आपण सर्व या सोयाबीनच्या बियावरती पूर्णपणे चांगला पसरवायचा आहे। पूर्ण पसरवून झाल्यानंतर हलक्या हाताने त्याला मिक्स करायचे, फक्त पूर्णपणे मिक्स होईल असं हलवायचं आहे। चांगल्या प्रकारे आपण आता चांगल्या प्रकारे हे बीज प्रक्रियासाठी घेतलेलं बायोल याला चोळलेलं आहे। आणि आपण आता काय करायचं आहे, याच्या पुढे एक 1/4 ते 1/4 तास सावलीमध्ये सुकत ठेवायचं आहे। पूर्ण सुकल्यानंतर आपण हे पेरणीसाठी वापरायचं आहे। अशा प्रकारे हे आपले बियाणे बीज प्रक्रिया करून पेरणीसाठी तयार होत आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे, एक कळकळीची विनंती आहे की बायोला हे RCF कंपनीचं बायोल आहे, हे एकदम चांगल्या कंपनीकडून उत्पादित केलेलं प्रोडक्ट आहे, तर याचे रिझल्टही चांगले आहेत। तरी सर्वांनी याचा वापर करावा ही विनंती। धन्यवाद।